की मुडदा आणि ह्याला नवरा पाहिजे रामासारखा शंकरासारखा तेवढ्या बोकाचं शंकर मेलेल्या माणसाची अंगाला राख लावायचं मसना जाऊन बसायचं तसला नवरा भेटला तर काय करतात की आमच्या महाभाऊ आणि रामासारखा नवरा पाहिजे म्हणला उपास करायला सीतेला सोडून दिला वनवासात बाळत असताना कोण सोडून दिल का आणि जरी सोडून दिलं तरी बाबासाहेबाच्या कायद्यामुळं मी एक मारू शकतो तुम्ही नवरा का असणार कितीही देवाची पूजा करा शेवटी तुम्हाला बाबासाहेबाच्या कायद्याकडे जायचंय आजकाल मी म्हणणारे साधू संत कालचं इलेक्शन बघितलं असेल सर तुम्ही मी म्हणणारे ती साधू मालेगाव बॉम्बस्फोटातली अतिरेकी आहे तिने साध्वी प्रज्ञा सिंग आणखी दुसरे भरपूर साधू संत आहेत त्यांचे नाव घेत बसणार नाही एवढी देवाच्या आराधनेमध्ये शक्ती आहे तर बसाव की डोंगरा जाऊन कशाला येईल इलेक्शन लढायला संविधानात जाऊन बसायचे त्यांना बसाव की देवाचं नाव घेत तर नाही बाबासाहेबांना ताकद जी दिली ती सगळी कायद्यामध्ये संविधानामध्ये हे त्यांनी जाणलंय पण आपण जाणलं नाही आपण आणखी पूजा करतो तो विषय वेगळा इथं जास्त काय घेत नाही साहेबाच बाई गण गोळी त्याच गे बाई मिळाले त्याच कुबराई दी आहे सखी त्याच कुबराई दी आहे सखी साहेबाच बाई गण गोळी त्याच गे बाई मिळाले सखी त्याच कुबराई दी आहे सखी मला काय येत बाबासाहेबांची आठवण आली की ध्यान पुस्तकांचं येतं बाबासाहेबांच्या अभ्यासाचं येत आणि मन कसं येत होतं की माझे साहेब जेवले का नाही माझ्या साहेबांनी औषध वेळेवर घेतलं असेल का नसेल आणि आमच्या मामामुलीला प्रश्न पडलेला असतो आमचा साहेब कुठल्या गटारात रोळत असेल की आणि रमाई म्हणतात मी जर पुस्तक असते तर साहेबांच्या सहवासात राहिले असते म्हणून वाचे रमाला पुस्तक मी वारे वाटे रमाला पुस्तक मी वारे नेहमी साहेबांच्या साहेबाचा
आमच्या बाया आजकालच्या कुठं गेला की कुठं नाही की, पण म्हातारा माई काय म्हणतात, धन पुस्तकी जुन्या काळामध्ये केस वाढून हे फिरायचा बटा वाढवून. आजही आमच्या महिला म्हणतात काय म्हणतात, साईबाईकडे आठवणी येतात तुझी माय गे आमच्या वाढून फिरायचे. आमच्या काळाचा दुखत का दुखावं, येडामाईची आठवण काय घेणं ते नाही, येडामाईनं आमचं काय केलं, काय दिलं आम्हाला. अहो एवढंच नाही, मी लातूरला अजिंठा नगरला राहतो, तिथं राहत असताना वर्षावाचा कार्यक्रम बी त्याच महिला करतात, आणि त्यांनी काय केलं माहितीये का, बिना चपलाच्या कुठे गेल्या, तुळजापूरला नाही रेणापूरला गेल्या, रेणुका मातेला गेल्या. मग मी म्हणलो त्यांना की असं नाही करायचं. एवढंच नाही, मी माझ्याकडं आणि 1 जानेवारीला म्हणजे 31 माझ्याकडे आल्या आणि मला म्हणल्या पट्टी द्या भाऊ. मी म्हणलो हो, पट्टी दिली. मी म्हणलं आपण काय करू, 1 जानेवारी भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला आपण इथून बुद्धवंदना घेऊ आणि नंतर तुमचं काय करायचं, हॅपी न्यू इयर सादर करा. म्हणला मला म्हणल्या हो, डीजे लावला 12 वाजले की बाया नाचायला. मी गेलो बघायलो 12 वाजले तर बायाच चालू कस धनुका यांच्या अंगावर आग्या मवाळ पडले अशा नाचायला लागल्या. कुठं वंदना किन काय, आम्ही कुरकर चाललो हेच नाही तर लातूरला राहतो. मी लातूरला राहत असताना बरेचसे काही अनुभव आले, सुशिक्षित लोक सुद्धा चला की साहेब म्हणले. मी म्हणलो कुठं, परभणीला आमची कंदुरी आहे, चला प्राध्यापक माणसं कंदुरी करतात, लाज वाटली पाहिजे. म्हणून हे थांबलं पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे, बदल झाला पाहिजे. एवढंच नाही तर हळद खेळाय सुरू झाले, त्या नवऱ्या नवरीपेक्षा दुसरेच जास्त लावून घ्यायचे. आम्ही स्टाईल म्हणून कुणकर चाललो, पुन्हा तिकडे चाललो, हे थांबलं पाहिजे. म्हणून जुन्या काळामध्ये तुमच्या आम्हाला डोक्याला लावायला तेल मिळत नव्हतं, पण आज बाबासाहेबांच्या पुण्याने काय झालं दादा, शेसा वासाचं तेल घाटा लागलं डोक्याला लावायला. आणि हे मेरे बाल देखो, एवढ्या वाढायचा पण बाल देखो, आणि त्याच देवीच्या पुढे जाऊन अशा केस अजून जाऊन नाचलेले असतात. काय नाही की म्हणून काय म्हणायचंय, बिमरायाच्या पुण्याईन किती नवल झालं या बघा. काय नवल झालं बिमरायाच्या पुण्याईन, बिमरायाच्या पुण्याईन किती नवल झालं या बघा.
डोक्याला मिळत नव्हतं ते कपाळ्या कस वजवत नाही की डोक्यावर. पण माताराबाई तशी कधी वागली नाही. माताराबाई काय म्हणतात, साहेब भावाचं नाव कुळाची सून आहे म्हणून म्हणून शेवटला मात्रा नाही काय म्हणत आहे सख पाय कुळाची स्वाभिमानी उर माझा येतो स्वाभिमानी उर माझा येतो स्वाभिमानी उर माझा येतो अंगावर साडी जरी असली जुनी अंगावर साडी जरी असली जुनी. परंतु मातारामाय काय म्हणत आहेत, सुख सुख न राहू दे माझं का.